आज त्यांच्याकडे आमचे राष्ट्रीय नेते, उद्या त्यांच्याकडे सुद्धा राष्ट्रीय नेते, आज आमच्याकडे सुद्धा पायताना आहेत, हे विसरून चालणार नाही. ही जी नवीन पद्धत पडते आहे आणि त्याच्यातून राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत कोणत्याही पक्षाच्या हे पुढेही घडण्याची जर शक्यता आहे तर आपण हे कुठेतरी बंद केलं पाहिजे. ही जबाबदारी पहिली तर अध्यक्षांची आहे, त्यांनी निरपेक्ष राहिलं पाहिजे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर बसून काही जनतेच्या ज्या मागण्या आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, ते मांडण्याची एक पद्धत आहे. एक आंदोलन आपण करत असतो आणि ते सर्व वर्षानुवर्ष चाललेली गोष्ट आहे. कधी आता सध्या आम्ही आंदोलन करतो, कधी ते आंदोलन करत होते, ही वेगळी गोष्ट नाही. परंतु ते कसं असावं याच्या बाबतीत सुद्धा आपोआपच ठरलेले काही संकेत आहेत. दुर्दैवानं 2 दिवसापूर्वी जे घडलं ते आपल्या इतिहासामध्ये, विधानसभेच्या इतिहासात, त्या प्रांगणाच्या इतिहासामध्ये सुद्धा दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे. एक राष्ट्रीय नेते आमचे राहुलजी यांच्या बाबतीत अवहेलना करणार अशा प्रकारचं तिथं घोषणा आणि कृती चालली होती, ही अत्यंत निषेधार्य अशा प्रकारची आहे. आज त्यांच्याकडे आमचे राष्ट्रीय नेते, उद्या त्यांच्याकडे सुद्धा राष्ट्रीय नेते, आज आमच्याकडे सुद्धा पायताना आहेत, हे विसरून चालणार नाही. हे सगळ्या विचार करताना कडक अशा प्रकारची कारवाई अध्यक्षांनी करावी. परंतु सकाळी जाहीर करतो असं काल सांगितलं होतं आम्ही, असं सांगितलं होतं का आमच्या काही सदस्यांकडून काही चुकलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. परंतु ही जी नवीन पद्धत पडते आहे आणि त्याच्यातून राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत कोणत्याही पक्षाच्या हे पुढेही घडण्याची जर शक्यता आहे तर आपण हे कुठेतरी बंद केलं पाहिजे, केलं त्यांना शिक्षा केली पाहिजे असा आग्रह आम्ही धरलेला होता. दुर्दैवानं आज सकाळी काही त्यांनी जाहीर केलं नाही, वेळ काढूपणा अध्यक्षांचा चाललेला आहे. तर ही जबाबदारी पहिली तर अध्यक्षांची आहे, त्यांनी निरपेक्ष राहिलं पाहिजे आणि निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजे. आपल्या सभागृहात किंवा प्रांगणामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याची जबाबदारी शेवटी अध्यक्षांची असते कारवाई करण्याची, पण अध्यक्ष तिची टाळाटाळ करत असताना आम्हाला दिसत आहे आणि या गोष्टीचा निषेध आम्ही करतो आहोत, हे सुद्धा या निमित्तानं सांगतो आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या बाबतीचं 2 दिवसाचं अधिवेशन हे बोलावं असं माननीय अशोकराव चव्हाण साहेबांची जी सूचना आहे ती सुद्धा मान्य व्हावी. या सगळ्याच बाबतीत नकारात्मक भूमिका ही सरकारची, अध्यक्ष सुद्धा काही वरून रुलिंग देत नाही अशा प्रकारची अवस्था ही आपल्याला, आपल्या परंपरेला साजेशी नाही आणि म्हणून आम्ही सभात्याग हा केलेला आहे.